हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत, ज्यावेळेस आपण पुरणपोळी किंवा सणावारा दिवशी जे काही बनवतो त्याच्याबरोबर आपल्याला पुरणपोळीबरोबर आवश्यक आहे येळवण्याची आमटी. तर ते आमटी बनवण्यासाठी साहित्य आहे कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरे, मोहरी, हळद, खोबरं, फोडणीसाठी कढीपत्ता आणि सोहाना मसाला. तर ह्याच्यासाठी आपण जे पुरण शिजवलेलं असतं त्याच्यामधले पाणी जे काढलेलं असतं त्याचा आमटीसाठी वापर करतोय. तर बघूया, मी कांदा, लसूण आणि खोबरं पूर्ण हे छान असं भाजून घेते. पूर्ण भाजून घेतल्यानंतर आपण याचं वाटण तयार करायचं आहे, आणि ते वाटण तयार करताना बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं टमाटर आणि कोथिंबीर मी मिक्स केलेलं आहे. नमक टाकून, चवीनुसार मीठ टाकून ते छान असं वाटण तयार केलं आहे. तर बघू शकता मी घेतलेलं आहे आता पातेलं. त्याच्यामध्ये तापलेल्या तेलामध्ये जिरं, कढीपत्ता आणि आता याच्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे तर ते पूर्ण वाटण मी टाकून छान असं शेल फ्राय करते. ते लाल असं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे आपण जे येण्यासाठी काढलेलं पाणी आणि डाळ जे आहे तर ते टाकून मिश्रण पूर्ण एकजीव करायचं आहे. मसाला छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये काळं तिखट, सुहाना मसाला आणि चवीनुसार नमक, बघू शकता तुम्ही मसाला ॲड करते मी आता. आणि त्याच्यानंतर टाकूया नमक, थोडीशी हिरवी कोथिंबीर, छान फ्राय करू देऊया. आणि फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया आपण जी डाळ काढलेली आहे आपण आमटीसाठी लागणारी, तर ती डाळ आणि ते येळवणी जे की आपण पुरणाचं पाणी वेगळं केलेलं आहे तर ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, बघू शकता तुम्ही. आणि ते मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, मस्त असा वास येतोय छान, बघू शकता किती छान दिसते आमटी. आणि हे आहे त्या डाळीमधलं पाणी ज्याला आपण येळवणी म्हणतो, याला कटाची आमटी असंही म्हणतात. तर मी आता ती वाटून घेतलेली डाळ टाकते, बघू शकता किती छान दिसते आमटी. तर नक्की ट्राय करून बघा, मस्त अशी झालेली आहे येळवण्याची आमटी. मिठाचा वापर तुम्ही चवीनुसार करा आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून वाफ काढून घ्यावी. तर बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे येळवण्याची आमटी, मस्तच. आणि चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर यामध्ये नवीन नवीन रेसिपी किंवा केक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा. बघू शकता कशी झालेली आहे येळवण्याची आमटी, छान अशी झालेली आहे, झटपट.